नमस्कार, महाचर्चेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात की ते क्षण आल्यानंतर, ती बातमी आल्यानंतर मन तर हेलावतच, त्याच्या पलीकडे ज्याला आपण सामाजिक कर्तृत्व, दातृत्व आणि पितृत्व असा ज्यांचा उल्लेख आपण करत असू, तसे भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालंय. या निधनानं एका सामाजिक कर्तृत्वाचा, दातृत्वाचा आणि त्याच्या जोडीला पितृत्वाचा एक असणारा अस्त म्हणतोय तो अस्त त्या ठिकाणी झालाय. आणि असं अस्त झाल्यानंतर मन नेहमी हेलावतं. म्हणूनच आज सह्याद्री वाहिनीच्या वतीनं माननीय अटलबिहारी वाजपेयी यांना आज या महाचर्चेच्या माध्यमातून आम्ही विनम्र आदरांजली वाहत असताना, त्यांच्याकरताच आजच्या आदरांजली वाहण्याच्या उद्देशानं आजच्या महाचर्चेचा विषय आहे त्या ठिकाणचे राष्ट्रपुरुष, भारताचे माजी पंतप्रधान, एक अलौकिक व्यक्तिमत्व अटलबिहारी वाजपेयी, हा आजच्या महाचर्चेचा विषय आहे. आजच्या या महाचर्चेच्या विषयामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रवक्ता माधवराव भंडारी, शंतनू भडकमकर हे उद्योजक आहेत, ते उद्योजक आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यानंतर आपल्याबरोबर किशोर ठाकरे जे वनसंरक्षक आहेत, सामाजिक वनीकरण कोकण विभागाचे, ते सहभागी होत आहेत. आणि नाशिकच्या सकाळचे संपादक श्रीमंत माने आपल्याबरोबर आजच्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. माननीय अटलजींना श्रद्धांजली वाहत असताना, आदरांजली वाहत असताना प्रथमतः आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक ध्वनिचित्र पाहूया आणि मग आपण चर्चेकडे वळणार आहोत. सरकारें कायम होंगी, बदलेंगी, मगर कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक फैला हुआ भारत अपनी सनातन संस्कृति के साथ आधुनिकता का वर्णन करने के लिए अमर काल तक इस तीर्थ यात्रा में चलता रहेगा. वसुधैव कुटुंबकम की परिकल्पना बहुत पुरानी. भारत में सदा से हमारा इस धारणा में विश्वास रहा है कि सारा संसार एक परिवार है. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. पोखरण नॉट ओनली ब्रॉट स्ट्रेंथ टू अवर नेशनल सिक्योरिटी बट ऑल्सो सेल्फ कॉन्फिडेंस टू अवर नेशनल माइंड. अटलजींचं आपण आताच ऐकलं की सरकार आएंगी जाएंगी पडेंगी पार्टियां तुटेंगी लेकिन देश अखंड रहना चाहिए. अशा काही वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन मला आठवतंय त्या पद्धतीने अंधेरी में एक चिंगारी, अटल बिहारी अटल बिहारी या घोषणेने त्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये एक वेगळी क्रांती झालेली होती, सामाजिक आणि राजकीय क्रांती झाली होती. याचं सगळं सिंहावलोकन करत असताना माधवराव, तुमच्या मनामध्ये या सगळ्या भावना त्या ठिकाणी आज मला तरळत असतील, जेव्हा असा राष्ट्रपुरुष काळाच्या पडद्यामागे जातो तेव्हा आज आदरांजली वाहताना, सिंहावलोकन करताना या राष्ट्रपुरुषाबद्दल आपल्याला काय आदर व्यक्त करावा असं वाटतं? खरं म्हणजे आज बोलणं खूप अवघड आहे. प्रथम मी अटलजींना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने हा अत्यंत अवघड क्षण आहे. प्रत्येकाच्या जीवनात ही वेळ कधी ना कधी येते, जरी खरं असलं तरी सुद्धा अटलजींच्या बाबतीत हे स्वीकारायला आमच्या कुणाचंही मन तयार होणार नाही. अटलजींनी 1952 साली भारताच्या राजकारणात प्रवेश केला आणि जवळजवळ 2007 पर्यंत ते सक्रिय होते. एक प्रदीर्घ 60-65 वर्षांचा राजकीय प्रवास आणि या देशाचा राजकीय प्रवास आणि अटलजींचा प्रवास हा एकत्र प्रवास होता, समांतर प्रवास होता. त्याच्यामध्ये अटलजींनी जे कर्तृत्व दाखवलं, ज्या महानतेचा परिचय दिला, म्हणजे आपण यशोगाथांची चर्चा करताना हे कधीच आपण लक्षात घेतलं नाही की अटलजींना सुद्धा कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. खरी गोष्ट, ते एक अत्यंत सामान्य अध्यापकाचे विद्यार्थी होते, चिरंजीव होते, घरही सामान्य होतं, कसलीही पार्श्वभूमी नसलेला एक तरुण
की ज्याची समाजाकडे कोणती ओळख नव्हती असा एक तरुण 1942-45 मध्ये संघाचा प्रचारक म्हणून काम करायला लागला. संघाचा प्रचार म्हणून काम करता करता जनसंघाच्या कामात आला, जनसंघाचा संस्थापक सदस्य होता आणि तिथून आज करोडो भारतीयांचा लाडका पुरुष म्हणून आपण त्याचा राष्ट्रपुरुष म्हणून त्यांचा उल्लेख करतो. आपल्याला आठवत असेल की राष्ट्रपतींनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न प्रदान केला. खरी गोष्ट. हे अन्य कोणाच्या बाबतीत घडलं नाही. खरी गोष्ट. त्यामुळे हा जो प्रवास आहे तो मोठा विलक्षण प्रवास आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचा सुद्धा प्रवास किती उंचापर्यंत पोचतो. खरी गोष्ट. याचं हे एक अलौकिक उदाहरण. अगदी बरोबर. त्यामुळे आपण जो अलौकिक राष्ट्रपुरुष हा शब्द वापरला तो अत्यंत योग्य शब्द आहे. खरी गोष्ट आहे. माधवराव म्हणताय अगदी खरी गोष्ट आहे की सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आल्यानंतर देखील राजकारणामध्ये एक सांस्कृतिक शालीनता कशी असली पाहिजे ज्याला संपूर्ण जग स्वीकारतं ते माननीय अटलजींनी त्या ठिकाणी दाखवलं होतं. श्रीमंत मानेजी, आपण वरिष्ठ पत्रकार आहात, आपण आता एका चांगल्या नावाजलेल्या वर्तमानपत्राचे संपादक आहात. अटलजींच्या एकूण असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर मगाशी मी असा शब्द वापरला होता की मुळामध्ये अशा एका सांस्कृतिक शालीनतेच्या युगाचा अस्त झालाय म्हणून. याचा अर्थ अजून काही शिल्लक नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदर्शाच्या सगळ्या संकल्पना या राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीने येतात, तर असं हे व्यक्तिमत्व गेल्यानंतर आपल्या परिभाषेमध्ये ज्याला मीडिया आपण म्हणतो त्यामध्ये काय आपल्याला आदरांजली व्यक्त करता येईल? एक फील्डवरचा पत्रकार म्हणून, या सगळ्याचा एक ऑब्झर्वर निरीक्षक म्हणून अटलजींच्या एकूण वाटचाली संदर्भात, कारण आपण म्हणजे माझ्यासारखा माणूस तर खूपच तरुण आहे त्यांचं सगळं एकूण वाटचाल पाहणारं, परंतु हे अभ्यास करत असताना मला जे जाणवलेल्या ज्या गोष्टी आहेत, विशेष करून माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून यांच्याकडे पाहत असताना, एक तर म्हणजे तुकारामांच्या भाषेमध्ये आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, याचं खरं कुणी वारसा चालवत असेल तर ते अटलजींचे होते. म्हणजे शब्दांवरती आणि एकूण त्या सांस्कृतिक प्रतिबिंब उमटवण्यामध्ये त्यांची जी प्रचंड हुकूमत होती ही अगदी आपल्याला हेवा वाटावी अशा पद्धतीची हुकूमत त्यांच्यामध्ये होती. आणि ते ही वॉज ग्रेट कम्युनिकेटर. म्हणजे त्यांचे पॉज ही सुद्धा बातमी व्हायची इतके ते चांगले कम्युनिकेटर होते. गोष्ट म्हणजे एखाद्याचं मौन सुद्धा एखाद्याला अस्वस्थ करून जातं, तसं त्यांचा तो पॉज असायचा. पॉज नंतर काय याच्याबद्दलचे समोरचे लाखो लोक त्यांच्या त्या पॉजकडे लक्ष देऊन असायचे. प्रेग्नंट पॉज म्हणत असतो. हा, यस, या पद्धतीचा पॉज. तर हे अटलजींच्याकडे मी पाहताना आणि दुसरं एक पॉलिटिकल ऑब्झर्व्हर म्हणून मी यांच्याकडे पाहताना, सुरुवातीची एक 10-12 वर्ष जर देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ज्याच्यावरती नेहरूंची पूर्ण छाप होती, त्याच्यानंतरचा जो एक मोठा एक 3-4 टर्ब्युलंट त्याच्यामधले फेजेस आहेत, तर हा साधारणपणे एक 65 वर्षाचा जो संपूर्ण कालखंड आहे याचे साक्षीदार आपल्यामधून गेलेले आहेत. आपल्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं जर म्हणजे अटलजी जाणे म्हणजे काय, बरोबर, तर या सगळ्यांचे साक्षीदार गेलेले आहेत आणि इतक्या टप्प्यांवरचे ते साक्षीदार आहेत म्हणजे आपण त्याच्यावर तपशीलवार बोलू शकतो की अगदी 1966 1975 1977 1980 1984 1989 96 या सगळ्या अस्थिरतेचे 1998 99 आणि 2004 सुद्धा, आणि या सगळ्या फेजेस मधला, आणि असे नुसते फक्त ते मूक दर्शक नाही आहेत त्या सगळ्या फेजेस मधले, ते महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची भूमिका आहे. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये त्यांचा रोल आहे. त्याच्यामध्ये त्यांचं एक काय म्हणून एक नोंदवण्यासारखं कर्तृत्व आहे. आणि मला असं वाटतं की हे असं व्यक्तिमत्व देशाच्या स्वातंत्र्यानंतरचं इतक्या सगळ्या फेजेसमध्ये ज्यांचा रोल आहे असं व्यक्तिमत्व जाणे हे देशाच्या दृष्टीनं खूप मोठी हानी आहे. माध्यम म्हणून आपण त्यांच्या कविता, त्यांचं लिखाण, त्यांचं आणि पत्रकारांसाठी तर तो एक अगदी अभिमानाचा क्षण आहे की पत्रकारितेतून ज्यांची सार्वजनिक आयुष्याची सुरुवात झाली हे राष्ट्रपुरुषाच्या पातळीवरती पोहोचले आणि एक अलौकिक असं व्यक्तिमत्व या देशामध्ये या निमित्तानं उभं राहिलं. मला असं वाटतं की हे जास्त महत्वाचं आहे की समाजातल्या सगळ्या घटकांना जोडणारा एक ग्रेट कम्युनिकेटर आपल्यामधून निघून गेले. खरी गोष्ट. अत्यंत अत्यंत चांगल्या शब्दामध्ये आपण आदरांजली वाहिली. मानेंच्या याच्यामध्ये एक फक्त मी ऍड करीन, आम्हा घरी धन शब्दांजींचं रत्न असं जे मानेंनी उल्लेख केला, अटलजींनी स्वतः आपल्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिताना असं म्हटलेलं आहे
की मी जर राजकारणात उतरलो नसतो तर मी साहित्यिक आणि कवीच झालो असतो, आणि त्या आनंदाने मला त्याच्यात अधिक आनंद मिळाला. मला तर असं वाटतं की ते जर ते साहित्यिक झाले असते तर ज्ञानपीठ काय अगदी नोबेल सुद्धा त्यांना मिळालेलं असतं, इतकी त्यांच्या साहित्याची उत्तुंग अशी प्रतिभा असलेली प्रतिभा असणारा म्हणजे खरंच कवी मनात असणार म्हणून. आणि राजकारणात गेल्यानंतर देखील ते कवी मन जपणं हे सगळं असतं. आणि त्या पद्धतीने म्हटलं श्रीमंत मानकी माधवराव तुम्ही पण माझ्या मताशी सहमत व्हाल की त्या कविता करताना त्या सामाजिक विशेषणावर कविता होत्या. Exactly. सामाजिक भाष्य त्या कवितांमध्ये नव्हतं, केवळ निसर्ग दाखवण्याच्या दृष्टीकोन कविता नव्हत्या, वेगळेपणा नव्हतं. त्यातनं एक काहीतरी चिंगार येत होता की हे सगळं बदलतं विश्व आहे, मला किती त्रास देते म्हणून. हे अटलजींचं वेगळेपण होतं. अटलजींनी प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या पद्धतीने काम केलं. उद्योग क्षेत्रामध्ये देखील चालना नेण्याचं मोठं काम माननीय पंतप्रधान असताना त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी केलं. सुशासन हा शब्द त्यांनी विशेषतः त्या ठिकाणी आणला माधवराव मला वाटतं. तर शंतनुराव तुम्ही काय सांगता येईल अटलजींचं वेगळं व्यक्तिमत्व. आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अशा परिषदांमधून काम केलेलं आहात, संघटनांमधून काम केलेलं आहात, काय सांगता येईल? सर्वप्रथम आपले राष्ट्रपुरुष अटलजींना विनम्र श्रद्धांजली. त्यांना जर आपल्याला योग्य श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचं एक लाडकं स्वप्न होतं, ते आपण पूर्तीस नेलं पाहिजे. ते म्हणजे सगळ्या नद्यांचं नेटवर्किंग करायचं त्यांचं स्वप्न होतं. आणि त्या स्वप्नाची व्याप्ती अजूनही माझ्या मते लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. त्याच्यात फ्लड मॅनेजमेंट आहे, त्याच्यात ॲग्रिकल्चर आहे, त्याच्यात ड्रिंकिंग वॉटर आहे. एवढंच नाही, त्यांनी दळणवळणात क्रांती आणली असती. आपल्या देशात इनलँड वॉटरवेज नाहीशे झाल्या, मोठी परंपरा होती इनलँड वॉटरवेजची. युरोपमध्ये जा, कुठेही जा, इनलँड वॉटरवेज हा फार मोठा भाग होतो. तर त्यांनीही मोठी क्रांती होईल. आत्ताचं सरकार इन्फ्रास्ट्रक्चर ड्रिव्हन आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठं एम्फोसिस देत आहेत. तर माझ्या मते ह्या प्रकल्पाकडे त्यांनी लक्ष दिलं आणि ते जर इम्प्लिमेंट केलं तर ती सगळ्यात मोठी श्रद्धांजली. खरी खरी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुरेश प्रभूजी त्यावेळेस त्याचे प्रमुख होते, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. या सगळ्या गोष्टींमधलं उत्तम प्रशासक म्हणून देखील अटलजींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांच्या कारकिर्दीमध्ये सातत्याने आपल्या मनावर बिंबवलेला होता. किशोरजी ठाकरे, प्रशासनाच्या बाबतीत अटलजींच्या एकूण नेतृत्वाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सर्वप्रथम मी अटलजींना श्रद्धांजली वाहतो. ते एक कुशल प्रशासक होते, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा हा लोकनेता होता. ते नेहमी म्हणत यापुढची युद्धे ही पाण्यासाठी होती, आणि त्यामुळं त्यांचा नेहमी वॉटर कॉन्झर्वेशन, सॉईल कॉन्झर्वेशन, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन नेहमी त्यांचा आग्रह असायचा आणि त्याबाबत ते आग्रही असायचे. त्यांच्या पंतप्रधान काळामध्ये नॅशनल वाईल्डलाईफ ॲक्शन प्लॅन तयार झाला. केंद्र शासन स्तरावर एक वाईल्डलाईफ ॲडवायझरी बोर्ड आहे, त्या बोर्डाचे प्राईम मिनिस्टर पदसिद्ध अध्यक्ष असतात. अटलजी ज्या काळात प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस ह्या बैठकीला ते पूर्णवेळ बसलेले असायचे. एक 4-5 तास बैठक चालायची, ह्या बैठकीला ते मध्ये आले, अर्धा उद्घाटन केलं गेलं असताना ते पूर्णवेळ बसायचे आणि सगळ्या चर्चेमध्ये ते व्यवस्थित भाग घ्यायचे, हिरिरीने भाग घ्यायचे. भारतीय वन्यजीवन संरक्षण कायद्यामध्ये गुन्हेगाराला कडक शासन होण्यासाठी त्यांनी बदल घडून आणले, त्यामुळे बऱ्यापैकी गुन्ह्यांवर परिणाम झालेला आहे, म्हणजे आळा बसलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये बरीचशी नॅशनल पार्क आहेत, अभयारण्य आहेत. या नॅशनल पार्क आणि अभयारण्याचं क्षेत्र वाढावं यासाठी ते नेहमी आग्रह असत आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अशी क्षेत्रसुद्धा वाढली. अशा अटलजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ठाकरेजी बरोबर म्हणलात, आपण त्या दृष्टिकोनातनं पर्याय एक आठवण नॅशनल वाईल्डलाईफ ॲडवायझरी बोर्डाच्या अनुषंगाने सांगितली पाहिजे की देशातलं व्याघ्र प्रकल्पातला पहिला पुनर्वसनाचा जो प्रयोग झाला तो अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला. बरोबर. आणि वाईल्डलाईफ ॲडवायझरी कौन्सिलने त्या सगळ्या गोहा कुंड ती जी गावं जी बाहेर शिफ्ट करण्यात आली, पहिली तीन गावं जी शिफ्ट करण्यात आली होती, तर त्या ॲडवायझरी बोर्डामधली अटलजींनी दिलेल्या सूचना त्या बोर्डाला त्या खूप महत्वाच्या होत्या. म्हणजे एका बाजूला वन्य प्राण्यांची तस्करी रोखणे हे ठीक आहे, परंतु त्या जंगलांमधली माणसं सुद्धा व्यवस्थित सुरक्षित राहिली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. या संदर्भातले खूप महत्वाचे निर्णय त्या वाईल्डलाईफ ॲडवायझरी कौन्सिलने घेतलेले. चतुरस्थ व्यक्तिमत्व आपण म्हणलं की आपण चतुष्कोण सुवर्ण महामार्ग योजना अटलजींनी त्या काळी त्यांच्या पद्धतीने
त्यांनी मांडली आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना देखील मांडली, याविषयी पण आपण येणारच आहोत. पण माधवराव, जर का एकूण पाहिलं, मगाशी आपण सातत्याने म्हणत होतो की अटलजींच्या वेगळ्या कर्तृत्वाचा विचार करत असताना, मगाशी आपण त्यांचं सभागृहाचं जे भाषण ऐकलं की पार्टी येतात जातात तुटतात, पण हा देश आहे, या देशासाठी काम करणं आवश्यक आहे, ही एक असणारी तळमळ असणारे जे नेते आहेत, असा एक नेता होता. हा नेता ज्यावर जातो त्याची येणारी पोकळी भरून काढणं फार कठीण होऊन जातं सामाजिक स्तरावरची. ते पाहिल्यानंतर ही आदर्शाच्या मूल्यांची जपणूक अटलजींनी संघापासूनच केली आहे. संघ आहे, जनसंघ आहे, जनता पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे, 57 खासदार असतील, तिथून विरोधी पक्ष नेते असतील, परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणचे असतील आणि भारताचे पंतप्रधान असतील. या सगळ्यातनं ही जपणूक कशा संस्काराच्या माध्यमातून आली, हा ठेवा राजकारणात असताना कसा जपला गेला, काय सांगता येईल? मला असं वाटतं की दोन गोष्टींमध्ये त्याची उत्तरं शोधावी लागतील. एका बाजूला तर त्यांचा कौटुंबिक संस्कार, घरातलं वातावरण, त्यांनी स्वतःच, मी मागाशी ज्या आत्मकथनाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे आजोबा कसे होते, त्यांचे वडील कसे होते ह्याचं त्यांनी खूप हृदय वर्णन केलं आहे. आणि त्या दोन व्यक्तिमत्वांचा प्रभाव त्यांच्यावरती निश्चितपणे होता हेही त्यांनी सांगितलेलं आहे. नंतरच्या सामाजिक राजकीय जीवनाच्या काळामध्ये त्यांनी संघाच्या कामातून प्रवेश केला, संघाचे संस्कार हेही त्यांच्यामध्ये त्यांचा परिणाम होता. त्याच्यातला एक महत्वाचा भाग असा आहे की दीनदयाल उपाध्याय आणि ते एकत्र वावरत असत. अच्छा. आणि ह्या दोघांचा स्नेह, म्हणजे लखनौमध्ये दोघांनी मिळून एकत्र काम चालू केलं, राष्ट्रधर्म, पांचजन्य, स्वदेश, वीर अर्जुन ही नियतकालिक दैनिक ही ह्या दोघांनी मिळून चालू केली, या दोघांनी मिळून ती चालवली, त्या सहवासाचा परिणाम सुद्धा निश्चितपणे त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि मुळात शेवटी माणसाचं स्वतःचं व्यक्तिमत्व असतं, स्वतःचा स्वभाव असतो, स्वतःची एक प्रकृती असते आणि ती प्रकृती अटलजींची होती. अटलजी, मी तर नंतर 72-75 नंतर मी अटलजींना बघायला लागलो, त्याच्या आधी मी खूप लहान होतो त्यामुळे अटलजींना बघण्याचा याचा काही मुद्दा नव्हता. पण सातत्याने जाणवलेला मुद्दा त्यातला हा आहे की अटलजी हे एक खरोखरं राजस व्यक्तिमत्व आहे, खरी गोष्ट. आणि त्यांची एकंदर प्रकृती, त्यांचं देहबोली, त्यांचं उभं राहण्याची ढब, ठेवण, चेहऱ्यावरचे भाव, हे सगळं विलक्षण राजस होतं. आणि त्या राजस व्यक्तिमत्वाला साजेसाच त्यांचा स्वभाव होता. बरोबर. त्या म्हणजे कधी त्यांच्या स्वभावामध्ये हा माणूस स्वभावाने कोता असेल अशी शंका कधीच आली नाही आणि नव्हतेच कधीच. अटलजी इतकं विशाल मत, खरी गोष्ट, हे भारताच्या राजकारणात खूप कमी लोकांचं आहे. आणि ह्याचे अनेक अनुभव आम्ही घेतलेले आहेत की ज्या गोष्टी आपल्या कल्पनेत सुद्धा येऊ शकणार नाहीत त्या अटलजी सहजगत्या करून जात असत आणि अत्यंत निर्मळ मनाने करत असत. आणि हा जो त्यांचा स्वभाव होता, हे जे त्यांचं प्रकृती होती, ठेवण होती, ती सगळ्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचं कारण होती. हो हो, खरी गोष्ट आहे. अटलजींच्या बाबतीत दुसरा एक महत्वाचा मुद्दा माधवराव आपण चर्चेला घेतला तर एक खंबीर नेतृत्व कसं असावं, पोखरणची अणुचाचणी, श्रीमंत माने तुम्ही सांगू शकाल, पोखरण अणुचाचणीच्या संदर्भामध्ये घेतलेला एक धाडसी निर्णय, त्यानंतर भारतासारख्या देशावर आलेले जागतिक निर्बंध, याला निर्भयपणे तोंड अटलजींनी त्या ठिकाणी दिलं आणि भारत हा अणुशस्त्रधारी देश आहे, सक्षम आहे हे संपूर्ण जगाला दाखवण्याची हिंमत त्यांनी त्या ठिकाणी केली. केवढा मोठा विरोध असताना देखील याविषयी तुम्ही काय भाष्य करा? नाही बघा, एकूण अटलजी ज्या फेजेसमधून जाऊन ज्या टप्प्यांवरती प्रचंड संघर्षमय असं राजकारण करून अटल बिहारी वाजपेयी जे पंतप्रधान बनले, तर ते त्यांचं पंतप्रधानपद येणं, म्हणजे 1996 13 दिवसासाठी येणं, 1998 13 महिन्यासाठी येणं आणि नंतर पूर्ण ताकदीनं पूर्ण वेळ कार्यकाळ पूर्ण करणे, या सगळ्या टप्प्यांवर संघर्ष हा त्यांच्या अगदी समांतर त्यांच्यासोबत चालणारा विषय होता. आणि या काळात म्हणजे मला खास करून त्यांची जी तुलना आहे की ते धोतर नेसणारे, जॅकेट घालणारे, पूर्णपणे भारतीय पेहरावात वावरणारे अशा पद्धतीचे नेते, म्हणजे थेट आपल्याला लालबहादूर शास्त्रींची आठवण यावी की वरून दिसणारं कितीही साजे, ते वेस्टर्न अटायरमध्ये नाही आहेत, पर सूट बूट कोटमध्ये ते नाही आहेत, पण तरी सुद्धा. आणि मग अशा नेत्याकडे पाहण्याची एक दृष्टी असते जगातल्या सगळ्या प्रबळ राष्ट्रांना,
आणि मग जी चूक त्यांची शास्त्रींच्या बद्दल झालेली होती तशीच्या तशी चूक त्यांची वाजपेयींच्या बद्दल झाली. आणि मग पोखरणच्या अनुस्फोटानंतर म्हणजे 74 आपण पहिला स्फोट केल्यानंतर ज्यावेळेला वाजपेयींच्या काळामध्ये पोखरणचा स्फोट झाला त्यावेळेला पुन्हा आपल्यावर आर्थिक निर्बंध लादले गेले आणि पुन्हा अगदी इंदिरा गांधींच्या इतक्याच खंबीरपणे त्या सगळ्या निर्बंधांना वाजपेयींचं सरकार आणि ते सगळे सामोरे गेले. आणि या दरम्यान एक लक्षात घ्या की या दरम्यान एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारा नेता एक देशाला लागतो. खरी गोष्ट आहे. आणि तो नुसता बोलून तो ते राष्ट्रीयत्वाची भावना तयार होत नाही, त्यांच्या मागं तशी कृतीची जोड पण लागते. आणि अटलजींच्या मागं आता आपण त्यांची जी आता ज्या टेप ऐकल्या त्याच्यामध्ये सहज बोलताना सुद्धा काश्मीर ते कन्याकुमारी, खरी गोष्ट आहे, सहज बोलताना कच्छ ते बांगला सीम अशा पद्धतीचं म्हणजे पूर्ण जी एक व्यापक राष्ट्रीय दृष्टी अंतकरणापासून ते जे सगळं होतं आणि त्या सगळ्या वेजेस मधून ते गेलेत. आणि प्रचंड खंबीर मनोवृत्तीचा दिसायला आणि आता आपण ज्यांचा उल्लेख करतो आहोत की अत्यंत निर्मळ मनाचा कवी मनाचा असा नेता, परंतु प्रसंग आल्यानंतर कठीण प्रसंग आल्यानंतर वज्राहून कठीण होणारा अशा पद्धतीचा नेता, कोमल हृदय जरी असलं तरी असा एक मोठा नेता या पद्धतीचा म्हणजे हे सगळे आपल्या सामान्य माणसांच्या आयुष्याचे सगळे पैलू ज्याच्याशी निगडीत आहेत अशा पद्धतीचं समाजकारण आणि राजकारण करणारा नेता हे अटलजींच्या रूपाने आपल्यामध्ये होता आणि आपण भाग्यवान आहोत की असा नेता आपल्या देशाला लाभलेला होता. अच्छा, आपल्याकडे या दूरध्वनी थेट यंत्रणेमार्फत धारूरकर जी आपल्या बरोबर आहेत या महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत. हॅलो, या महाचर्चेमध्ये माझा आवाज येतोय का? हो येतोय. महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आजच्या महाचर्चेचा आपला विषय अलौकिक राष्ट्रपुरुष माननीय अटल बिहारी वाजपेयी यांना आपण आदरांजली या ठिकाणी वाहतोय. आपण काय व्यक्त कराल आपली भावना या संदर्भात? अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एक तेजपुंज व्यक्तिमत्व, कवी, लेखक, पत्रकार आणि प्रभावी संसदपटू या नात्यानं त्यांचं कार्य भारतीय इतिहासामध्ये अमर झालेलं आहे आणि त्यांचं जीवनशिल्प तरुणांना सदैव नवी प्रेरणा देणार असं आहे. नाही पण हे प्रेरणा देत असताना आपण नेहमी असं म्हणतो, मला दारुडकरजी सांगा, चिंतनातून नवराष्ट्राच्या उभारणीचा संदेश आपल्याला मिळतोय. हॅलो, हा बोला ना, ऐकतोय आम्ही, बोला. अटल बिहारी वाजपेयी हे एक प्रभावशाली संसदपटू होते. त्यांनी भारतीय संसदेमध्ये केलेली भाषणं इतकी विलक्षण होती की भारताचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांची चुणूक या भाषणातूनच प्रकट होत होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा त्यांच्या वक्तृत्वाचा विशेष गौरव केलेला होता आणि त्यांच्या रूपानं भारताचे भावी पंतप्रधान आपल्याला दिसत आहेत असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं. त्यावरून आपल्याला अटलजींच्या कार्याचं वेगळे पण लक्षात येतं. एक संसदपटू या नात्यानं त्यांनी मूर्तिमंत भारतीय लोकशाहीचं एक आगळं वेगळं असं स्वरूप आपल्या चिंतनातून प्रकट केलं असं आपल्याला म्हणता येईल. खरी गोष्ट आहे. खरं आहे, आपण जे म्हणलात, आपण जे व्यक्तिमत्वाचे पैलू आपण त्या ठिकाणी सांगितलेत, पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं कौतुक असो किंवा त्या ठिकाणी युनोमध्ये विरोधी पक्ष नेते असताना देखील युनोमध्ये पाठवण्याची त्यावेळीची कामगिरी असो, ही राजकारणाची मूल्य त्यावेळीची वेगळी होती. या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. शंतनुराव, तुम्ही सांगा की मुळामध्ये अटलजींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर जसं आता उद्योग जगत विशेषतः माननीय पंतप्रधानांनी आता नरेंद्र मोदीजींनी जी भावना व्यक्त केली, मी शून्यामध्ये गेलो, खऱ्या अर्थाने ही जी भावना जेव्हा प्रकट होते की सगळं विचारात संचित ज्या ठिकाणी जमा होतं की मला काहीच त्या ठिकाणी आता मला बोलणं शक्य होणार नाही, मी शून्यामध्ये गेलो, तेव्हा उद्योग जगताची भावना या संदर्भातली कशी असेल, कशी आदरांजली त्यांना असेल? नाही, एक आठवण किंवा अनुभव सांगेन आपल्याला की आपण मगाशी खंबीर व्यक्तिमत्व आणि प्रशासकीय अनुभव किंवा प्रशासकीय कर्तृत्वाबद्दल आपण बोललो. नेतृत्व खंबीर असलं की तिकडचे जे नंतरचे मंत्री असतात आणि ब्युरोक्रॅट्स असतात त्यांच्याकडे आम्ही ऍडव्होकसी करता जायचो. करप्रणाली असो किंवा पॉलिसी चेंज असो, लॉ मध्ये चेंज असो, ह्याच्याकरता ऍडव्होकसी असायची. तर त्यावेळेला आम्हाला सगळे सांगायचे की अटल बिहारी वाजपेयी हे अत्यंत डिसायझिव्ह व्यक्तिमत्व आहे आणि ते खंबीर निर्णय घेतात आणि त्यांच्या आमच्याकडनं त्याच अपेक्षा आहेत. आणि आम्हाला तसा अनुभव निश्चित आला की आम्ही जी रिप्रेझेंटेशन्स न्यायचो सगळीच कबूल होतात असं नाही, पण आम्हाला निश्चित आणि असं डिसायझिव्ह त्या ह्याच्यात परिवर्तन मिळू शकलं. म्हणजे एक, त्यांचा प्रशासकीय भाग कदाचित कमी अभ्यासला गेलेला आहे आणि आपण केवळ मोठ्या
ह्याच्या संदर्भात आपण बघतो की अणु आपला न्यूक्लिअर एक्सप्लोजन असो किंवा बाकी त्यांनी आपल्याला युनोमध्ये कसं लीड केलं ऑपोजिशनमध्ये असताना, तसंच देश घडत असताना असे लहान प्रशासकीय निर्णय सुद्धा फार महत्वाचे असतात. प्रशासकीय निर्णय महत्वाचे असतात, शंतनुराव तुम्ही बोललात ते अगदी खरी गोष्ट आहे. आणि त्यातला प्रशासकीय निर्णय, पंतप्रधान ग्रामसडक योजनेने या भारताला दिलेली सर्वात मोठी संजीवनी होती. याकरता काय केलं गेलं ते प्रथमतः आपण ध्वनिचित्रफीत पाहूया आणि मग चर्चेकडे बोलूया. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे विकास. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासाठी पायाभूत सोयी सुविधा भक्कम असाव्यात या दृष्टिकोनातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा शुभारंभ केला होता. ही योजना 100% केंद्र शासन पुरस्कृत योजना असून राज्यांमध्ये 2000 सालापासून लागू झाली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील तसेच आदिवासी भागातील गावांना तालुका जिल्हा राज्यांना जोडणे हा आहे. ही योजना प्रभावीपणे राबविली जावी याकरिता अटलजींनी सर्व शासकीय संबंधित यंत्रणांना उद्युक्त केले तसेच अंमलबजावणी यशस्वी केली. या योजनेमुळे दुर्गम भागातील जनतेला दळणवळण सुसह्य झालं. ग्रामीण भागातील शैक्षणिक आरोग्य व शेतमालासाठी बाजारपेठेपर्यंत थेट रस्त्याची निवड होऊन रस्त्यांचा दर्जाही राखण्यात यश आले. या योजनेच्या अंमलबजावणी बरोबरच दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता या महानगरांना थेट जोडणारी स्वर्ण चतुष्कोन योजना लागू करण्यात आली. अटलजींच्या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातून यशाकडे जाणारा मार्ग हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होता असं म्हटलं तर वावगट ठरणार नाही. ठाकरे साहेब, आपण प्रशासकीय अधिकारी आहात म्हणून आपल्याला प्रश्न आहे, जरी आपल्या खात्याशी संबंधित नसला तरी, अशा योजनांमुळे शहरांची जी नाळ आहे ती ग्रामीण विभागाशी जोडली गेली, दळणवळणाची साधनं उपलब्ध झाली, ते विकासाच्या वाटा नक्कीच रुंदावत जातात. काय वाटतं या निर्णयामुळे आपल्या देशाला खूप मोठा फायदा आला, काय सांगता येईल? अटलजींच्या ह्या ध्येयधोरणामुळं देशाचा खूप विकास झाला आहे. दळणवळणाची सुधारणा झाली की ऑटोमॅटिक इतर गोष्टी सुधारतात. आपल्याला आज जो काही विकास दिसतो त्या विकासाचा मूळ गाभा हा दळणवळण सुधारण्यामध्ये आहे. अटलजींचं स्वप्न होतं, त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली, त्यानंतर गोल्डन क्वाड्रँग्युलर जो हायवे आहेत म्हणजे देशातील 4 मोठी शहरं त्यांनी त्या हायवेने जोडलेत, त्यामुळे खूप फायदा झालेला आहे. एका ठिकाणचा माल, मग तो शेतीमाल असेल किंवा इतर माल असेल, तो दुसऱ्या शहरामध्ये त्वरित जातो आणि त्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आणि मोठ्या प्रमाणात ही त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले आपले नितीन गडकरी साहेब आहेत, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, ते सुद्धा खूप जोमाने इथे काम करत आहेत आणि राज्याचा आपला मोठा गोडधोडीने विकास सुरू आहे. त्याच्यामध्ये त्याचाच एक भाग म्हणजे वृक्ष लागवड. अटलजींचं पर्यावरण प्रेम होतं, ह्या मंडळीसुद्धा पर्यावरण आपलं संतुलन बिघडू द्यायचं नसेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे आणि एकूण भूभागाच्या 33% क्षेत्र हे वृक्ष आच्छादित करायला पाहिजे आणि त्यासाठी गेल्या 3 वर्षापासून राज्य शासनाने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. खरी गोष्ट, अगदी बरोबर आपण म्हणलात की यामध्ये मोठं काम तिथे उभं राहिलंय. माधुराव भंडारी, म्हणजे ठाकरेजींनी सांगितलं प्रशासकीय स्तरावरच्या गोष्टी झाल्या, त्याच्या पलीकडे जाऊन युनोमध्ये जाऊन त्यांनी विरोधी पक्ष नेते असताना देखील भारताची बाजू मांडण्याकरता त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, हा एक वेगळ्या व्यक्तिमत्वाचा पैलू आहे. या पैलूबद्दल सांगायचा विचार केला तर अशी व्यक्तिमत्व पुढच्या भविष्यामध्ये आपल्या समोर येत नाहीत हा हे आपल्याला एक समोर प्रकर्षाने जाणवतं. अटलजींबद्दल काय सांगता येईल? अटलजी हे केवळ राजकीय नेते नव्हते, त्याच्या पलीकडे जाऊन एक मुत्सद्देगिरी, ज्याला इंग्रजीमध्ये स्टेट्समन हा शब्द वेगळा वापरला जातो आणि तो जगामध्ये सुद्धा फार मोजक्या राजकीय नेत्यांबद्दल ते स्टेट्समन होते असं मानलं जातं. अटलजींचा समावेश जागतिक दर्जावर स्टेट्समनमध्ये केला गेला आणि तो त्याच काळात केला गेला. त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी अत्यंत विश्वासाने अटलजींवरती भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व सोपवलं. वास्तविक त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व स्वतः पंतप्रधानांनी करणं अपेक्षित होतं,
आणि ज्या वेळेला हे शिष्टमंडळ युनोमध्ये गेलं त्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती भारताची कोंडी झाली होती. त्या ज्या विषयासाठी ते शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यावरती सुरुवातीला भारत एकाकी पडतोय असं चित्र निर्माण झालं होतं आणि कदाचित भारताच्या दृष्टीने अनेक चुकीचे भारताच्या दृष्टीने नुकसान ठरणारे निर्णय त्याच्यामध्ये होण्याची भीती वाटत होती. परंतु अटलजींनी ज्या पद्धतीने तिथली सगळी परिस्थिती हाताळली, जगातल्या वेगवेगळ्या नेत्यांशी स्वतः संपर्क साधून जे काही नेटवर्किंग केलं, विचार विनिमय केलं आणि त्याच्यातून एक अवघड कामगिरी पाडून त्यांनी कामगिरी पार पाडून त्यांनी भारताच्या बाजूने कौल मिळवला आणि हे यश अत्यंत विलक्षण यश होतं. त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचं अंतर पडलं. त्यावेळेला भारत हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती बऱ्यापैकी एकाकी होता. आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला देश अशी त्याची परिस्थिती होती. अटलजींच्या बाबतीत चित्र असंच होतं की ज्यांच्या निर्णयामुळे, अणुस्फोट घडवण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेपासून जपानपर्यंतच्या देशांनी भारतावरती आर्थिक निर्बंध लादले होते, त्या वाजपेयींच्या संदर्भामध्ये जग त्यांच्याकडे बघत होतं आणि अशा वाजपेयींनी आपल्या मुत्सद्देगिरीचा परिचय देऊन ते तिथलं त्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं सगळं चित्र बदललं, वातावरण बदललं, ह्याच्यामध्येच त्यांचा खरा मोठेपणा जो आहे तो तिथे प्रस्थापित झाला, खरी गोष्ट. आणि पोखरणचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा पोखरणच्या सगळ्या पोखरण नंतरच्या संदर्भांमध्ये एक मुद्दा आपण नजरेआड होतो अनेकदा. अमेरिकेने जेव्हा आपल्यावर निर्बंध घातले तेव्हा आपण अमेरिकेची मनधरणी नाही केली, खरी गोष्ट. अटलजींनी त्यावेळेला हे सांगितलं होतं की अमेरिका आमच्यावर काय निर्बंध घालणार, मी जर अमेरिकेमधल्या भारतीयांना आपला पैसा घेऊन परत भारतात बोलावलं तर अमेरिकेला काय परवडणार आहे, खरी गोष्ट. असं ते जाहीरपणे बोलले होते. हो हो हो. म्हणजे जगभरामध्ये पसरलेल्या भारतीयांनी निर्माण केलेल्या ताकदीचा परिचय हा भारताच्या पंतप्रधानांनी जगाला त्या दिवशी दिला होता, खरी गोष्ट. आणि हे पहिल्यांदा घडलं होतं. हो हो. जगभरातल्या भारतीयांच्या ताकदीचा परिचय भारताच्या पंतप्रधानांनी जगाला देणं, खरी गोष्ट. आणि त्याबद्दल एक त्याच्या विश्वासाने बोलणं हे यापूर्वी घडलं नव्हतं, ते अटलजींनी त्यावेळेला करून दाखवलं. आणि आज त्या सगळ्या अटलजींनी सुरुवात केलेला ज्याला भारतीय समुदायाचा उपयोग जागतिक राजनितीसाठी करण्याचा जो प्रयत्न अटलजींनी सुरू केला त्याचं अत्यंत यशस्वी प्रत्यंतर आपण गेल्या 4 वर्षांमध्ये बघितलं. आताचे पंतप्रधान ज्या पद्धतीने इंडियन डायस्पोरा हा शब्द त्याच्यासाठी वापरतात आणि भारतीय समुदायाचा जागतिक समुदायाचा उपयोग आजचे पंतप्रधान ज्या कौशल्याने यशस्वी पद्धतीने देशाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी करून घेताना आपण बघतो त्याची सुरुवात अटलजींनी केली होती, खरी गोष्ट. मात्र आपण म्हणल्या त्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी आणि श्रीमंत माने त्या ठिकाणी असलेले लालकृष्ण अडवाणी ही जोडगोळी त्याकरता होती की संघटना स्तरावर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी रथयात्रा करायची, एक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी पक्ष बांधणीकरता काम करायचं. 84 असणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या आज देशामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून आहे, सत्तेमध्ये आहे, सत्तेत तोच आहे प्रमुख पक्ष. आणि एनडीएचं एक मोठं गव्हर्नमेंट ज्याची मुळात त्या ठिकाणी बीज रुजवलं ते अटलजींनी त्या ठिकाणी रुजवलं. म्हणजे आजचं जे फळ आलेलं आहे तो वटवृक्ष लावण्याचं काम अटलजींनी केलं असं जर मी म्हटलं तर श्रीमंत माने वाटतं चुकीचं ठरणार नाही. निश्चितपणे बरोबर आहे तुमचं. आणि आत्ता भंडारी साहेब ज्या पद्धतीनं म्हटलं एकूण अटल बिहारी वाजपेयींच्या राजकीय व्यक्तिमत्वामधले जे महत्वाचे पैलू आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे द पॉलिटिशियन ऍक्सेप्टेड बाय ऑल पार्टीज हे सगळ्यात महत्वाचा भाग पैलू आहे. आणि तो काय आहे की ते त्यांची व्यापक दृष्टी आहे. आता तुम्ही अडवाणीजींचं आणि त्यांचं हे केलं परंतु वाजपेयींचं हिंदुत्व हे काही सर्वसमावेशक नव्हतं, ते सर्वसमावेशक होतं, सर्वसमावेशक अधिक व्यापक होतं, अधिक व्यापक होतं. हा. आणि जो पंडित दीनदयाल उपाध्यायांचा मागाशी उल्लेख केला तर त्यांचा तो जो एकात्म मानवतावाद आहे तो जवळून अनुभवलेले वाजपेयी असल्यामुळं त्यांची ती व्यापकता आणि ते सर्वसमावेशकता आलेली होती. एक लक्षात घ्या की आजच्या आपण अशा फेजला आहोत, दुर्दैवाने त्या फेजला आहोत आणि आज त्याच्याबद्दल बोललं तर ते काही गैर होणार नाही की आपण वैचारिक लढाई, विचारधारांची लढाई, विचारधारांचे संघर्ष, राजकीय विचारधारांच्या संदर्भातले एकमेकांच्या संदर्भातले आक्षेप हे या सगळ्यांमध्ये एक प्रचंड कटुता आली आहे. जणू काही राजकीय नेते हे एकमेकांचे वैरी आहेत, दुश्मन आहेत अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. नेमकं याच्या उलट वातावरण अटलजी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा सुद्धा आणि अटलजी जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा सुद्धा. म्हणजे चांगली उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. म्हणजे खूप टोकाचं आक्रमक हिंदुत्व
आपल्याला परवडणार नाही असं त्यांना 1966 वाटलेलं होतं. बरोबर. म्हणजे 7 नोव्हेंबर 1966 ज्यावेळेला गोरक्षेच्या मुद्द्यावरती हजारो साधू संत ज्यावेळेला संसदेवर चालून गेले त्यावेळेला संसदेतून बडतर्फ करणारे जे झालेले जे खासदार होते त्यांना तुम्ही असं करू नका असे सांगणारे अटलजी होते. ज्या वेळेला बांगलादेशच्या युद्धानंतर इंदिरा गांधींना दुर्गा संबोधणारे अटलजी होते. बरोबर. देश ज्या ज्या वेळेला संकटात असेल त्या त्या वेळेला राजकीय मतभेद जे आहेत ते बाजूला ठेवून जो सत्तेवर असेल त्याच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका ज्या काळात होती ते मतैक्य जे होतं ते अटलजींनी निभावलेली मोठी भूमिका होती. आणि म्हणून म्हणजे याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे की ज्या वेळेला अटलजी पंतप्रधान होते आणि सोनिया गांधींना परदेशात ज्या वेळेला विचारलं गेलं की तुमच्या तिथल्या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे त्यावेळेला सोनियाजींनी हे सांगितलं की आमच्या देशात ज्येष्ठांच्या बद्दल असं बाहेर बोलण्याची पद्धत नाही आहे, संस्कार नाही आहेत. हे राजकीय समंजसपणा आणि याच्यातलं एकूण देश म्हणजे इंडिया फर्स्ट नेशन फर्स्ट असं म्हणून एकमेकांना सपोर्ट करत जाणं हे स्टेटमेंटशिप जी आहे ही अटलजींची स्टेटमेंटशिप अलौकिक आहे. आपण जो अलौकिक शब्द जो वापरलाय ना त्या दृष्टीनं आपण अटलजींच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. पण मुळात श्रीमंत माने आपण म्हणताय सामाजिक स्थित्यंतर सगळ्या स्तरावर झालंय माधवराव. म्हणजे आता राजकारणात प्रतिष्ठेची लढाई सर्वार्थनं झाल्यामुळे विचारांची लढाई आता मागे पडलेली आहे एकूणच स्तरावर आणि प्रत्येक क्षेत्रामधलं हे सामाजिक स्थित्यंतर आहे. पण या सगळ्याचा धांडोळा जर का घेतला तर अटलजींचं दुसरं एक मन महत्वाचं ज्याचा प्रामुख्यानं उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे त्या सगळ्याच वक्त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की त्यांचं कवीमन मात्र सातत्याने जागृत होतं आणि सामाजिक घटनांवर सातत्याने त्या कवितांमधून ते भाष्य करत होते. मग ते लोकसभेमध्ये असतील किंवा जाहीर सभांमधून असतील आणि ते अंतःकरणातून होणारं भाष्य होतं. त्यामुळे अटलजींचे येणारे शब्द जेव्हा त्या कवितेतून बाहेर येत होते तेव्हा ते मनामध्ये असं चिरकाल टिकत होते की नाही बाबा यातनं हे सामाजिक विषण्णता काहीतरी येते आणि हे बदलण्याची नितांत गरज तळमळ आज देशातल्या समाज पुरुषांकडे असण्याची आवश्यकता आहे. माधवराव तुम्हाला यांच्या कविमनाबद्दल काय सांगताय? अटलजींच्या कविमनाचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला आणि मला ते स्वतःच आपली ओळख कवी करून कवी म्हणून करून द्यावी हा त्यांचा आग्रह होता आणि स्वतःला जगाने कवी म्हणून ओळखावं असं त्यांना वाटत होतं. ते खऱ्या अर्थाने ते कवी होतेच. त्यांचा मला स्वतःला जाणवलेला एक विशेष जो आहे की ते गर्दी खेचणारे नेते होते. अटलजींच्याकडे लोक आकर्षित व्हायला काही वेळ लागत नसे. अटलजी आले तेवढं नुसतं समजलं तरी शेकडो हजारो लोक येत असत. असं असताना सुद्धा अटलजी हे स्वतः मात्र एकांत प्रिय होते. त्यांना फार गर्दीमध्ये रमलेलं असं कधी आम्ही कुणी बघितलेलं नाही आणि त्यातून जर काही कार्यक्रम नसेल कुठलं बैठका वगैरे काही नसतील तर मग स्वतः आपलं वाचन करत बसणं किंवा आपलं लेखन करत बसणं ह्याच्यामध्ये ते जास्त रमत असत. आणि त्यांनी स्वतः सुद्धा आपल्या कवितांमधून ह्या आपल्या एकांत प्रियतेचा खूप सुंदर उल्लेख केला. म्हणजे एका एक कविता मुद्दा मी इथे तिचा उल्लेख करेन. खरी गोष्ट आपण म्हणताय त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या कवितांमधून केला आणि त्या कविता जेव्हा अनेक ठिकाणी अनेक मंडळींनी त्या कवितांचं वाचन केलं माझं आपण ऐकवा. म्हणजे ते म्हणतात मैं भीड को चुप कर देता हूं मैं भीड को चुप कर देता हूं मगर अपने को जवाब नहीं दे पाता. क्या बात क्या बात. मैं भीड को चुप करा देता हूं मगर अपने को जवाब नहीं दे पाता. मेरा मन मुझे अपने ही अदालत में खड़ा कर जब जिरह करता है मेरा हलफनामा मेरे ही खिलाफ पेश करता है तो मैं मुकदमा हार जाता हूं अपनी ही नजर में गुनाहगार बन जाता हूं. क्या बात बघा केवढं मोठं हे भाष्य आहे. पण हे अशा पद्धतीचं भाष्य जेव्हा येतं आणि हे व्यक्तिमत्वातनं ते व्यक्त करत असताना तसं श्रीमंत माने जे आचरण पण आवश्यक असताना ते आचरण अटलजींचं होतं. मी तुम्हाला सांगतो मी म्हणजे सुदैवाने मी फील्डवरचा पत्रकार म्हणून असताना अटलजींच्या काही सभा कव्हर करण्याचं त्यांच्या पत्रकार परिषदा कव्हर करण्याचं आणि विशेषतः त्यांच्या जिवाळ्याची ठिकाणं जी देशातली एक दोन चार आहेत त्यात नागपूर आहे अकोला आहे या पद्धतीचे त्यांना जवळून अनुभव आणि ते इतक्या उमद्या मनाचं म्हणजे समोर असलेल्या कार्यकर्ते म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी नाशिक ते मुंबई प्रवास करत असताना दुपारी ज्यावेळेला पहिल्यांदा अटलजींच्या संदर्भातल्या बातम्या आल्या त्यानंतर दूरदर्शनने मागं घेतल्या परंतु माझ्या अनेक विदर्भातल्या मित्रांनी
त्यांच्या जवळचे फोटो पाठवले म्हणजे अगदी कार्यकर्त्यांनी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी आणि मी त्याला रिप्लाय टाकला की बाबा तू तुझ्याकडे एखादा माझा पण असेल तुझ्या स्टॉकमध्ये फोटो पहा तो पण पाठव. त्याचं मला नंतर उत्तर आलं अरे हा पण माझा जो फोटो आहे हा दुसऱ्या माझ्या मित्रांनी म्हणे काढलेला होता तो मला पाठवला. आणि ते अतिशय सामान्यांमध्ये मिसळणारे लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याशी म्हणजे या पद्धतीनं कम्युनिकेट करणारे आणि केवळ सभाच नाही लाखोंच्या सभा त्यांनी आता भंडारी साहेबांनी उल्लेख केला त्याबरोबर भिडको चूप कर देत आहोत हे जे आहे ते केवळ त्या सभाच नव्हे तर अगदी त्यांच्या मित्रमंडळीतले म्हणजे आपण त्यांचे हसते खेळते जे फोटो जे पाहतो आहोत ते असेच त्यांच्या मित्रमंडळीतले मैफिलीतले फोटो आहेत. आणि तो काळ ज्यांना अनुभवता आला ती माणसं खरंच भाग्यवान होती की त्यांना या पद्धतीचे एक मोठं थोर म्हणजे उमद्या मनाचं कवी मनाचं एकदम संवेदनशील निर्मळ मनाचं अशा पद्धतीचं राजकीय व्यक्तिमत्व त्यांना जवळून अनुभवता आलं की जे मुळात कवी होतं. खरी गोष्ट आहे शंतनु. आपण मुळामध्ये आपण उद्योजक असल्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे की कुठला उद्योग निर्माण होत असताना देखील त्याला कुठेतरी गुणात्मक वाटचालीबरोबर कुठेतरी आचरणाची बैठक पण लागते. ती व्यक्तित्वातनं येते असं नाही तर आपल्या 19 कामकाजाच्या पद्धतीमधनं देखील येते. अटलजींकडे पाहिल्यानंतर वर्तमानातल्या पिढीला ही प्रेरणा कशी काय मिळेल असं तुम्हाला वाटतं? याच्यात दोन्ही गोष्टी सांगतो मी की एक व्यक्तिमत्व कविमन जरी असलं तरी खंबीर असणं पण त्यापेक्षाही आपण एक मगाशी मुद्दा आणला होता स्टेट्समनशिपचा. आपल्याला नरसिंहराव सरकारनी 91 रिफॉर्म्स दिले आणि त्यांनी देशाची प्रगती निश्चित झाली पण त्यानंतर ते पुन्हा निवडून नाही आले आणि अनिश्चिततेचा काळ आला. आणि आपण जर पाहिलं की आपल्या नंतरच्या सरकारात सुद्धा वाजपेयीजींनी रिफॉर्म्स चालू ठेवले गती मंदावली असेल पण रिफॉर्म्स रिव्हर्स नाही केले आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये चालू ठेवले त्यामुळे आज जी भारताची आपल्याला प्रतिमा दिसते किंवा भारतीय कंपनीजचे मोठे आकडे दिसत आहेत हे त्या काळात त्यांनी ती गतिमानुषता चालू ठेवली रिफॉर्म्सची हे एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हे शांतपणे केल्यामुळे माझ्या मते जरा कमी रेकॉग्नाइज होतं की आधीच्या अनुभवावरनं चांगला नव्हता अनुभव नरसिंहरावनी चांगलं केलं तरी निवडून नाही आले परत बरोबर ते सुद्धा त्यांनी ते एक धैर्य दाखवलं मी आणि माझ्या मते हे जे गुण आहेत आपण की कविमन असून असे खंबीर निर्णय घेणं किंवा असा धोका पत्करणं राष्ट्रहितामध्ये या अनेक गोष्टी आपण अशा मोठ्या थोर व्यक्तिमत्वांच्यात बघू शकतो. नाही माननीय म्हणजे हा मुद्दा म्हणून उद्देश म्हणून श्रीमंत माने किंवा माधवराव तुम्ही पण सहमत झाल्यामध्ये की अटलजींच्या गुणांचा जर का आपण उल्लेख या ठिकाणी केला तर राजकारणात असून देखील पंतप्रधान असताना त्या ठिकाणी शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट सेलचं त्यांनी उपाध्यक्ष नेमलं होतं आणि संपूर्ण 5 त्यांना कार्यकाल दिला होता त्यासाठी की त्यांच्या अनुभवाचा उपयोग देशाला व्हावा. तर ही एक असणारी एक वेगळी नीतिमत्ता त्या ठिकाणची राजकारण पारखी नजर लागते. एक नेत्याला त्याच्या म्हणजे राजकीय वर्तुळाच्या श्रीमंत मला एक मिनिट फक्त तुम्हाला की म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये असा दुसरा कोणी माणूस नव्हता अशातली अशातली भाग नाहीये पण त्याच्या पलीकडे अत्यंत आवश्यक काय गोष्ट आहे की ज्याचे गुण हेरण त्याविषयी सांगा. नाही नाही कसं आहे की 1993 ज्यावेळेला किल्लारीचा भूकंप आला आणि त्यावेळेला माननीय शरद पवार साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी ते जे नैसर्गिक आपत्ती आहे ते जे संकट आहे ते ज्या पद्धतीनं त्याला सामोरे गेले आणि त्यांनी ती परिस्थिती हाताळली हे वाजपेयीजींनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळे जळला गुजरातच्या भूकंपानंतर या पद्धतीचं डिझास्टर मॅनेजमेंट एक संस्था स्थापन करण्याची जळला वेळ आली त्यावेळेला त्यांच्या डोक्यात अशा पद्धतीच्या संकटांना सामोरं गेलेला एक समर्थ नेता म्हणून त्यांनी शरद पवारांची निवड केली. आणि ही जी पारखी नजर लागते ही पारखी नजर तुम्ही व्यक्ती म्हणून पण व्यापक असणं व्यापक दृष्टिकोन बाळगणारं असावं लागते राजकारणाच्या पलीकडे पाहून तुमच्या पक्षीय राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची तुमच्याकडे एक दृष्टी असावी लागते. आणि हे अनेक वेळेला दिसलेलं आहे म्हणजे हे असं काही नाहीये की फक्त हे फक्त डिझास्टर मॅनेजमेंट बरोबर आणि अनेक गोष्टींमध्ये आठवणी सांगू. आता जो मुद्दा आपण चर्चेला घेतला त्याच्यातला एक अतिशय मोठा अनुभव मी आपल्याला सांगतो. 84 निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आणि त्यावेळेला अटलजी अध्यक्ष होते आणि त्या पराभवानंतर म्हणजे तो पराभव इतका मोठा होता की भाजपचं मृत्यूलेख लिहिले गेले. भाजप संपला इथपर्यंत लिहिलं गेलं आणि भाजपची पुन्हा उभारणी आपल्याला करायची आहे ह्या तयारीतून आमचं काम सुरू झालं. त्यावेळेला अडवाणीजींकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली गेली. अडवाणीजींकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवताना अटलजींनी जे भाषण केलंय ते शब्दनशब्द वाचण्यासारखं ऐकण्यासारखं भाषण आहे की आजपर्यंत आपण कोणत्या पद्धतीचं राजकारण केलं आजपर्यंत आपण काय काय करत आलो मी नेतृत्व देताना काय केलं
आणि आता बदललेल्या काळामध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये नेतृत्वामध्ये काय गुण आवश्यक आहेत जे माझ्यात नाहीत अडवाणीजींमध्ये आहेत आणि म्हणून अडवाणीजीकडे आपण नेतृत्व सोपवतो हे त्यांनी इतक्या मोकळेपणाने सांगितलं आणि एक दोन वाक्यात नाही विस्ताराने सांगितलं त्याच्यामध्ये जवळजवळ एक 8-10 मिनिटं ते या विषयावर बोलत होते की अडवाणीजींच्या नेतृत्वाचे विशेष कोणते आहेत आणि ते आपल्याला ह्या काळामध्ये कसे आवश्यक आहेत आणि हे सांगून त्यांनी अडवाणीजींकडे अध्यक्षपदाची सूत्र सोपवली. मला वाटत नाही भारताच्या राजकारणात खरी गोष्ट आहे 1947 सालापासून कधीच नाही झालं आणि नुसती सूत्र सहजपणे देणं असं नाही तर आपण ज्याच्याकडे सूत्र देतो त्याचं गुणगान करून त्याच्या गुणांचं वर्णन कार्यकर्त्यांसमोर करून ती देणं हे तर माझ्या आठवणीत तरी आणखी कुणी केलेलं. आणि माझं दुसरं सांगता येईल की म्हणजे अटलजी आणि अडवाणीजी दोन्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये त्या ठिकाणी होते पण एकमत त्या ठिकाणी अटलजींकरता होणार होतं सगळीकडे पण या दोघांमध्ये कधी कटुता आली नाही आयुष्यभरामध्ये कधी कटुता आली नाही की त्या ठिकाणी ते पद अडवाणीजींना मिळालं नाही कधी असं झालं नाही पण हे सगळं हे दोघांचाही मोठेपण आहे हा दोघांचाही मोठे आहे. नाही मी मगाशी जे म्हणत होतो की ही कटुता येण्याचे आणि शत्रुत्वाचे वातावरण तयार होण्याची जी फेज आहे ना ती म्हणून आज अटलजींचं महत्व जास्त जाणवत आहे की हे वैयक्तिक शत्रुत्व वैयक्तिक काहीतरी अशा पद्धतीची कटुता राजकीय संघर्ष इतक्या टोकाचा गेलेले की एकमेकाची सावली पण आपल्या अंगावरती पडू नये अशा पद्धतीची खरी गोष्ट. श्रीमंत मानेजी आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर या ठिकाणी आहेत. अहिर साहेब या महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत. हॅलो हॅलो अहिर साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? येत आहे मला आवाज येत आहे. हा नमस्कार अहिर साहेब या महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण माननीय अटलजींना या ठिकाणी आज आदरांजली वाहण्यासाठी महाचर्चेमध्ये अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून अटलजींबरोबर चर्चा करतोय. मला सांगा आज हे पाहिल्यानंतर आपल्याला आज काय आदरांजली व्यक्त करावीशी वाटते? नाही आपला त्यांच्या करता जो शब्द आपण वापरला आहे अलौकिक हा शब्द त्यांना लागू पडतो असं ते व्यक्तित्व आहे. त्यांनी राजकीय जीवनामध्ये या राजकीय क्षेत्राची गरिमा वाढवली आहे. बोला बोला. हॅलो अहिर साहेब आवाज येतोय का? मला येतो. जी जी बोला ना. त्यांच्या जीवनातून आम्ही सर्वांनी प्रेरणा घेतलेली आहे. एक त्यांनी राजकीय क्षेत्राला पवित्र समजून आपण त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या कार्यातून या राजकीय क्षेत्राची गरिमा उंच झालेली आहे. एक कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणून अनेक प्रधानमंत्री पदावर असताना त्यांनी जे आपला राष्ट्रधर्म आणि राजकीय धर्म जो वापरलेला आहे त्यामध्ये त्यांनी अनेक आमच्या सारख्या राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना नक्कीच वर्षानुवर्ष प्रेरणा मिळेल असं जीवन त्यांनी जगलेले आहे. या देशाची हानी झालेली आहे. फक्त भारतीय पक्षच नाही तर विविध पक्षाच्या नेत्यांना अतीव दुःख झाल्याचं आपण पाहत आहात आणि अशा या महान नेत्याला आम्ही आज गमावलेला आहे. आम्ही एवढं नक्की सांगेन की त्यांनी राजकारणाला देशभक्ती आणि समाज यांच्याशी जोडून एक नवीन दिशा दिलेली आहे. या युगातील ते सर्वात परिपक्व राजकीय नेतृत्व म्हणून त्याला आम्ही मान्यता देत आहोत. म्हणून आपल्या ह्या प्रयत्नाला मला बरं वाटतं एक अलौकिक व्यक्तित्व हा शब्द त्यांना लागू पडतो आणि हे सांगतो की देशातच नाही तर जगभर त्यांच्याबद्दल दुःख झालेलं आहे. आणि 13 वर्षाचं जेव्हा 13 दिवसाचं सरकार जेव्हा होतं तेव्हा मी सुद्धा खासदार म्हणून गेलो होतो आणि त्यांनी सहज आपल्या पदाचा राजीनामा दिला बहुमत नसतात आणि विशेष म्हणजे त्याचं त्यांना कधी दुःखही वाटलं नव्हतं. सहज त्यांना सोडलं कारण आम्ही राजकारणामध्ये सत्यकर्ता नाही असं त्यांनी दाखवून दिलेलं होतं. मी विशेष करून महाराष्ट्राचा जे विश्वास होता राज्य महाराष्ट्राबद्दल कारण जेव्हा भाजपाची स्थापना झाली तेव्हा मुंबईमध्ये स्थापना झालेली होती आणि त्यानंतर 95 जेव्हा आम्ही युती सरकारमध्ये गेलो तेव्हा त्यांच्या ज्या बैठकी व्हायच्या सत्ते बाळासाहेबांसोबत तेव्हा अटलजी अडवाणीजी यांनी महाराष्ट्राचं जे नातं होतं नाळ होती जोडलेली होती. त्यांचा फार विश्वास होता महाराष्ट्राच्या या क्रांतीवीरांबद्दल स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ते खास प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फार जवळचे भक्त असं मी त्यांना मानतो. त्यांच्याबद्दल त्यांचे खूप चांगले विचारही होते आणि महाराष्ट्राबद्दल त्यांना खूप आदरही होता. आम्ही त्यांना गमावलेला आहे. फार दुःख आहे आम्हाला सर्वांना. जी अहिर साहेब आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आपला मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. श्रीमंत मानेजी जर का हा महत्व नाही हे आता भैयांनी जे सांगितलं हसराज भैयांनी
आणि महाराष्ट्रावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं, मराठीवरती त्यांचं प्रचंड प्रेम होतं. एक एक अनुभव मला सांगायला पाहिजे, आणि दुर्दैवाने आज अटलजी नाही आहेत, आज प्रमोद महाजन नाही आहेत, आणि ज्यांच्याबद्दल घडलं ते पांडुरंग फुंडकर, भाऊसाहेब फुंडकर ते पण नाही आहेत. बरोबर. त्यांच्या 99 निवडणुकीच्या वेळेला सभेच्या ठिकाणी अकोल्याच्या क्रिकेट क्लबच्या ग्राउंडवरती ती सभा होती, आणि वाजपेयींच्या सभेला प्रचंड गर्दी होती, आणि त्यांनी त्यांचा जो भाषण जे आहे तर त्या भाषणाच्या मध्ये अगदी शुद्ध मराठी, ते मराठी खूप छान बोलायचे, आणि मराठीत अरे आमचा पांडुरंग कुठे गेला असं म्हणून पांडुरंगांना बोलवलं. लक्षात घ्या, ही जवळी कार्यकर्त्यांना बोलवलं, आणि हे त्यांना माहित होतं की महाराष्ट्रामध्ये पांडुरंग शब्द उच्चारल्यानंतर काय कम्युनिकेट होणार आहे या जनतेशी. म्हणजे आता ते महाराष्ट्रावरचं प्रेम आणि मराठीवरचा प्रेम विषय निघाला म्हणून हा किस्सा मला आठवला. माधवराव दुसरा सांगतो, महाराष्ट्रावरचं प्रेम जे आहे त्याच्यातल्या आणखीनही दोन गोष्टींचा उल्लेख मुद्दा केला पाहिजे. हंसराज भाई यांनी सावरकरांवरच्या त्यांच्या श्रद्धेचा प्रेमाचा उल्लेख केला. सावरकरांच्या संदर्भातलं एक त्यांनी पुण्याला दिलेलं व्याख्यान हे त्यांच्या अत्यंत अप्रतिम व्याख्यानांपैकी एक आहे. सावरकरांवर जसं दिलं तसं गीतरामायणा जेव्हा 50 पूर्ण झाली गदिमांच्या वरती आणि बाबूजी असताना ते झालं, त्याच्यामध्ये त्यांनी गीतरामायणाबद्दलचं जे भाषण केलं होतं किंवा त्यांचं पंढरपूरचं भाषण आहे ते आहे, भीमसेन जोशींबद्दलचं त्यांचं भाषण होतं. अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबद्दल आणि त्या व्यक्तिमत्वांच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांबद्दल राजकारणाच्या पलीकडे जाऊन जे भावना आणि मुद्दे उपस्थित केले व्यक्त केले तेही फार मोलाचे होते आणि विलक्षण होते. माधवराव, राज्यातला वर्तमानाचा थोडा राजकीय संघर्ष जर का सोडला तर बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटलजींची एक वेगळी मैत्री त्या ठिकाणची होती, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्या दोघांमध्ये चांगले स्नेहसंबंध होते हे तो वस्तुस्थितीच आहे. केमिस्ट्री जुळलेली होती, केमिस्ट्री जुळलेली होती, आणि त्यातला महत्वाचा समान धागा जो होता तो अर्थात हिंदुत्वाच्या प्रेमाचा होता. आणि अटलजी या देशातले पहिले नेते होते की ज्यांनी हिंदू मुस्लिम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर आता हिंदू मार खाणार नाही सांगितलं होतं. त्यावेळेला बाकी कोणी हे बोलण्याची, हे वाक्य उच्चारण्याची सुद्धा कोणाची तयारी नव्हती, त्यावेळेला अटलजी हे बोलले होते. आणि अटलजी हे बोलल्यानंतर सुद्धा त्यांचा ते जातीय ठरले नाहीत, म्हणजे त्यांचं मोठेपणा वेगळेपणा आहे तो हा आहे की हे बोलल्यानंतर अटलजींवरती जातीयतेचा शिक्का कुणाला मारता आला नाही. जे श्रीमंत माने म्हणले तेच मगाची गोष्ट की त्यांच्यावर व्यापक हिंदुत्वाचा असणारा वेगळा ठसा होता, त्यामुळे ते एका कुठल्या धर्माशी जोडले गेले नाहीत. पण त्याच्या पलीकडे जाताना वर्तमानातल्या पिढीनी अशा व्यक्तिमत्वाकडनं, अलौकिक राष्ट्रपुरुषाकडनं काय घ्यावं? शंतनुराव, काय थोडक्या शब्दात सांगू शकाल, काय घेणं अपेक्षित आहे? थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर आपण आता पाहिलं की त्यांनी प्रत्येकाला आपली स्पेस दिली, प्रत्येकाला वाव दिला, आणि मोठ्या मनाने आपल्या जो सक्सेसर आहे त्यालाही उच्च स्थान दिलं, आपल्या सहकाऱ्यांना स्थान दिलं. हे केवळ राजकारणात नाही, प्रत्येक फील्ड ऑफ लाईफमध्ये फार महत्वाचं आहे, आणि ते त्यांनी खरंच दिलं. ठाकरे साहेब, तुम्ही प्रशासकीय स्तरावर काय सांगू शकाल? मी मग अशी बोललोच की ते कुशल प्रशासक होते आणि त्यांच्या वर्तमानातल्या पिढीने काय घ्यावं त्यांच्याकडनं, तुमच्यासारख्या प्रशासकीय स्तरावर काम करणाऱ्या लोकांनी काय घ्यावं? त्यांच्याकडनं घेण्यासारखं खूप आहे. एक तर त्या 65 त्यांच्या राजकारणामध्ये त्यांनी ते पिंजून काढलेलं आहे, म्हणजे ते साध्याच्या साध्या गावाला महाराष्ट्रामध्ये ते खूप फिरलेले आहेत, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचाच विचार घेऊन आणि जास्तीत जास्त फिरती केली पाहिजे. फक्त तुम्ही 12 ऑफिसमध्ये बसून काही कळत नसते, तुम्हाला जनतेमध्ये जायला पाहिजे. तुम्ही जनतेत गेला, जनतेशी सहभाग घेतला, जनतेशी बोलत राहिला, तुम्हाला खूप काही गोष्टी कळतात. अटलजी हे असे नेते होते भारताचे की त्यांच्या एवढा कोण माणूस फिरला नसेल, त्यांच्या एवढा व्यक्ती की त्यांनी महाराष्ट्रात फिरलेत, एमपीमध्ये फिरलेत, युपीमध्ये फिरलेत. ठाकरेजी बरोबर बोललात, या सगळ्या लोकांनी घेतलं पाहिजे. श्रीमंत महाराज, वर्तमानामध्ये सध्याचं राजकारण ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे, महत्वाकांक्षेची लढाई झाली आहे, पदाची झाली आहे, प्रतिष्ठेची झाली आहे आणि त्याच्या जोडीने अन्य कारणांची झाली आहे. या वर्तमानातल्या राजकीय लोकांनी अटलजींकडनं काय घ्यावं? केवळ राजकारणी नव्हे तर आपली नवी पिढी आणि राजकारणी अशा दोन्ही घटकांनी अटलजींकडून घेण्यासारखं इतकं काही आहे की त्याच्यावरती आपल्याला स्वतंत्रपणे खूप मोठे मोठे कार्यक्रम करावे लागतात. खरी गोष्ट. नंबर एक, राजकारणींनी त्यांच्याकडून घ्यायचा जो त्यांची जी विशेष आहे त्याच्यामध्ये गुणग्राहकता जी आहे
भले तो सत्ताधारी आपल्या पक्षाचा असो की कुठल्याही पक्षाचा असू द्या, तर या पद्धतीची गुणग्राहकता हा मोठा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आहे जो राजकारण्याने घेतला पाहिजे. आपण एका पक्षीय चौकटीमध्ये बांधले जातो आहोत, आपण अशा एका विचित्र, आणि मग त्या पक्षीय चौकटीला कुठली मर्यादा नाही, कारण मग राष्ट्रीय पक्ष असतात, प्रादेशिक असतात, छोट्या मोठ्या संघटना असतात, आणि मग त्या चौकटींमध्ये बांधला जातो. एक व्यापक दृष्टिकोन, एक सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हनेस ज्याला आपण म्हणतो, हा इन्क्लुझिव्हनेस म्हणजे जो आपल्या स्वातंत्र्य लढाईच्या अगोदरच्या काळामध्ये पण आपण तो जाणीवपूर्वक जपलेला आहे, आणि आता नंतरच्या पण आपल्या स्वातंत्र्याच्या, कालच आपला 72वा स्वातंत्र्य दिन साजरा झालाय, या 72 वर्षात जपलेला आहे. आपल्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव एक 3 वर्षानंतर आपण साजरा करतो आहोत. या सगळ्यातली सर्वसमावेशकता, गुणग्राहकता हे राजकारण्याने उचलायचे खूप पैलू आहेत, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता ज्याचा ठाकरे साहेबांनी उल्लेख केला की तुम्ही तळागाळाशी कसे कनेक्ट आहात आणि त्या लोकांकडून नेमके समस्या कसे जाणून घेता, सर्वसामान्यांसाठीची ही लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं राज्य आहे, ही ह्याचा कधी विसर पडू द्यायचा नाही, हा एक महत्वाचा पैलू आहे. दुसरा जो महत्वाचा भाग आहे, तरुण पिढीने त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. अगदी आपण ज्या मुद्द्यांवरून चर्चा सुरू केली की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, ते काही ब्ल्यू ब्लड मधून आलेले नव्हते, ते काही अशा राजकीय घराण्यांमधून आलेले नव्हते की जे इतक्या उत्तुंग पिढीजात वारसा नव्हता, आणि तरी सुद्धा सर्वोच्च पदावर पोहोचले. मगाशी हंसराज भाईने ज्याचा उल्लेख केला, केवळ भारतात नाही जगभरात अटलजींचं व्यक्तिमत्व ज्यांना ज्यांना माहित आहे ते सध्या शोकसागरामध्ये आहेत. त्याच्यातून तरुण पिढीने जर काय घ्यायचं असेल, तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जर ज्ञान मिळवण्याची असोसी असेल, तुमच्याकडे सर्वोच्च पदावर पोहोचण्याची तुमची जर जिद्द असेल, एक विजिगुषी वृत्ती जर असेल, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे श्रीमंत माने याच्या मुळाशी देशप्रेम ओतप्रोत देशप्रेम भरलेलं, जे देशप्रेम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देखील सातत्याने व्यक्त करतात. काल भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून त्यांचं जे भाषण प्रकट भाषण त्या ठिकाणी झालं, त्या मनोगतामध्ये देखील त्यांनी मुद्दे केले की एक सर्वसामान्य ज्याला राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ह्या भारतातल्या लोकशाहीने दाखवून दिले. तरी देखील वर्तमानाला नेहमी प्रेरणा हवी असते, ती अशा राजकीय अलौकिक व्यक्तिमत्वांची, राजकीय महापुरुषांची ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व. माधवराव तुम्ही काय सांगू शकाल, वर्तमानातल्या तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडे वळणाऱ्या पिढीने ही प्रेरणा घेत असताना तरुण पिढीला काय दिलं पाहिजे? पहिला तर त्यातला जो उल्लेख शंतनुरावांनी, नाही मला वाटतं ठाकरे साहेबांनी केला, की लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणजे अटलजी माझ्या छोट्या कोकणातल्या माझ्या छोट्याशा 6,000-6,500 वस्तीच्या गावामध्ये अटलजीने सभा घेतलेली आहे, आणि त्या सभेसाठी त्यांनी जे प्रवास करण्यात कष्ट घेतलेत त्याचं वर्णन करताना मला आणखीन 5 मिनिटं द्यावी लागतील. परंतु हे करण्याची तयारी पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचण्याची तळमळ पाहिजे, लोकांशी जोडून घेण्याची तळमळ पाहिजे, आणि लोकांच्या प्रश्नांनी व्यथित होण्याचं सहृदयता पाहिजे. बरोबर. आज मला अनेकदा असं वाटतं की तरुण कार्यकर्त्यांना लोकांचे प्रश्न जाणवतच नाहीत, लोकांच्या वेदना तरुण कार्यकर्त्यांना समजत नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत, पदापर्यंत घुटमळतात, त्यांना ते ओळखतही नाहीत, आणि फक्त स्पर्धेचं राजकारण. म्हणजे आज राजकारणातली स्पर्धा ही इतक्या जीवघेणी स्पर्धा, जीवघेणी स्पर्धा झाली, आणि ती औद्योगिक व्यावसायिक स्पर्धा झाली, ती राजकारणातलं वातावरण राहिलेलं नाही. आणि हे घड्याचे काटे अटलजींसारखी व्यक्तिमत्व असतील तरच उलटे फिरवता येतील. बरोबर. आणि तरुणांनी जर अटलजींकडून काही प्रेरणा घ्यायची असेल तर लोकांशी जोडून घेणं, लोकांचे प्रश्न जाणून घेणं, लोकांच्या प्रश्नांची संवेदना आपल्यामध्ये असणं, आणि आपल्याला सामान्यासाठी काम करायचंय, तळागाळातल्या माणसासाठी काम करायचंय, दीनदुबळ्यांसाठी काम करायचं, ही भावना बाळगून मोकळ्या मनाने, निर्मळ मनाने स्पर्धा न करता राजकारणामध्ये काम करता येतं हे अटलजींनी सिद्ध केलं होतं. अटलजींसारखं बनण्याचा प्रयत्न करण्याचं जर प्रेरणा या सगळ्या काळातून, ह्या सगळ्या चर्चांमधून आजच्या तरुण पिढीला मिळाली तर ते भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. मात्र तुम्ही नेहमी तुमच्या याच्यामध्ये सातत्याने हेच बोलत असता की मुळात राजकारणाने काम करत असताना देशप्रेम हे ओतप्रोत देशप्रेम असणं आवश्यक आहे. आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे असाल ते जर का असेल तर आपलं कार्य जे आहे हे सातत्याने तळागाळातल्या लोकांसाठी होतं. ही प्रेरणा देणारा जेव्हा नेता निघून जातो, ही जी पोकळी असते ती कशी भरून निघणार? ही पोकळी भरून काढणं खूप अवघड आहे. आणि आज ज्या पद्धतीचं नेतृत्व देशामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आपण बघतो आहोत, आणि विशेषतः तरुण पिढीमधून येणारं जे नेतृत्व बघतो आहोत, त्याच्यामध्ये तर मला अनेकदा हे भीती वाटते की आपण वाट चुकतो आहोत की काय, असं मला कधी कधी वाटतं. खरी गोष्ट. त्यामुळे हे वातावरण बदलणं, त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की
लोकांशी जोडून घेण्यापेक्षा सुद्धा लोकांचे प्रश्न समजून घेण्याची मानसिकता नेतृत्वामध्ये कशी निर्माण होईल हे त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. आणि आजही ह्या देशामध्ये 35-40% समाज असा आहे की ज्याच्यापर्यंत समाजाचे लोकशाहीचे सरकारचे फायदे पोहोचलेले नाहीत आजही त्याच्या प्रश्नांची दखल घ्यायला कोणी उभा नाही, आजही त्याचे प्रश्न सोडवायला कोणी उभा नाही, त्याला कोणाचा आधार नाही. आणि एवढ्या प्रचंड लोकसंख्येला 125 कोटीच्या देशामधली 40% लोकसंख्या म्हणलं झाली किती खरी गोष्ट. आपण म्हणतात असं हे नेतृत्व असं कुशल असावं की हे कुशल नेतृत्व जर का असल्यानंतर ते तळागाळातल्या माणसांपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यांचे प्रश्न जाणून विकासाची गंगा तिथपर्यंत नेईल. माननीय अटलजींना आपण भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आजचा महाचर्चेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. या अलौकिक राष्ट्रपुरुषाला सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी लाख सलाम करतो. आमच्या सगळ्या या ठिकाणच्या मान्यवर व्यक्तांच्या सहभागी झालेले सगळे वक्ते जे आहेत त्यांच्या वतीनं देखील मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. महाचर्चेमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया महाचर्चेच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. Thank you.